Hello friends, in the last lecture we have discussed the functions of G code and M codes. Okay, आता ह्या लेक्चरला आपण काय करायचं आहे तर पार्ट प्रोग्राम आपण लिहायचा कसा विथ द हेल्प ऑफ दिस जी कोड अँड एम कोड ते आपण स्टेप वाईज बघायचं आहे. ह्याच्या आधी आधीच्या लेक्चर मध्ये आपण व्हॉट इज मीन बाय द सिक्वेन्स नंबर, व्हॉट इज मीन बाय द ब्लॉक, what are the g codes, what are the m codes, what is meant by the feed function, what is meant by the speed function, he sagle kahi baghitlela aahe. Okay, ya lecture madhe apan ek plate ghetlele aahe. Ata hi je plate aahe 100 by 50 chi ji plate aahe, 100 unit by 50 unit chi ek rectangular plate aahe having thickness 5 unit. Ata ya 5 unit thickness aslelya plate madhe aplyala barobar center la kay karayacha aahe, drill karayacha aahe. ओके, ड्रिलचा डायमीटर दिला किती 10 युनिट. बघा स्टेप वाइज बघा, सगळ्यात आधी समजावून घ्या कशा प्रकारे आपण पार्ट प्रोग्राम लिहायचा आहे. वन बाय वन आपण बघूया. स्टार्टिंगला लक्षात ठेवा, सगळ्यात आधी ब्लॉक लिहिताना आपण सिक्वेन्स नंबर लिहितोय. फॉर एक्झाम्पल सिक्वेन्स नंबर इज इंडिकेटेड विथ एन. ओके, एन इज अ सिक्वेन्स नंबर. एन मध्ये काय झालं बघा, मी काय करतोय N10 म्हणजे काय, सिक्वेन्स नंबर 10. ओके, स्पेस बार देऊन मी आता डायरेक्टली काय करतोय बघा, G90. व्हाट इज द मीनिंग ऑफ G90? G90 इज अ ऍब्सोल्युट कोऑर्डिनेट सिस्टम. ऍब्सोल्युट कोऑर्डिनेट सिस्टम म्हणजे काय हे आपण आधीच्या लेक्चर मध्ये बघितलेलं आहे, बरोबर. G90 नंतर मी काय करतोय, G94. व्हाट इज G94? त्याच्यानंतर मी काय करतोय बघा, G71. व्हाट इज मीन बाय द G71? G71 मीन्स वी आर टेकिंग ऑल द युनिट्स इन टर्म्स ऑफ मेट्रिक युनिट. इन टर्म्स ऑफ मेट्रिक युनिट, मेट्रिक युनिट मध्ये जर तुम्हाला पाहिजे असेल तर G71 वापरायचं, बरोबर. G70 असेल, G70 तर आपण ते सगळे युनिट इंच मध्ये वापरतोय, बरोबर. इथं आपला ब्लॉक संपलेला आहे. ब्लॉक संपल्यानंतर आपण ईओबी असे एक युनिट लिहितो. ईओबीचा अर्थ काय बघा, एंड ऑफ द ब्लॉक. जसं आपण एखादं वाक्य लिहिल्यानंतर फुल स्टॉप करतोय आणि तिथं थांबतोय, बरोबर, तशाच पद्धतीनं मशीन कंट्रोल युनिटला ब्लॉक संपलाय कुठं हे कधी समजणार, ज्यावेळी तो ईओबी हा वर्ड वाचेल त्यावेळी त्याला समजणार की पहिला ब्लॉक संपलेला आहे, बरोबर. ईओबी एकतर ईओबी लिहू शकताय किंवा ह्याच्या ऐवजी तुम्ही हा जो सेमी कोलन आहे तो तुम्ही तिथं वापरू शकताय. ओके, तुमच्यावरती डिपेंडर आहे तुम्ही ईओबी लिहिताय का सेमी कोलन वापरताय. मी ईओबी लिहितोय, बरोबर आहे. त्याच्यानंतर हा पहिला ब्लॉक संपला, दुसऱ्या ब्लॉकला परत मी काय करतोय बघा, परत मला दुसरा ब्लॉक लिहायचा आहे. मी काय करणार, N20 घेतलं. N20 घेतल्यानंतर आपण अजून स्पिंडल वगैरे काही स्टार्ट केलं नाही. मी काय केलं बघा, M03, बरोबर. M03 म्हणजे काय रे, M03चा अर्थ काय होतोय, M03 इज नथिंग बट युअर स्पिंडल इज स्टार्टिंग इन अ क्लॉकवाईज डायरेक्शन, बरोबर. M03 नंतर मी काय केलं, स्पिंडलचं जे स्पीड आहे ते आपल्याला स्पीड मी समजा ठेवलं 1000 RPM. मला स्पिंडलचं स्पीड किती पाहिजे, 1000 RPM पाहिजे, बरोबर आहे. ते मी किती घेतलं, S1000, बरोबर. S म्हणजे काय, स्पिंडल स्पीड. आता मला फीड किती पाहिजे, फीड मी समजा 100 घेतला, बरोबर. फीड मला एवढा पाहिजे. ओके, इथं मी एंड ऑफ द ब्लॉक लिहिले. दोन पहिले सिक्वेन्स, पहिले ब्लॉक समजले का बघा. पहिल्या ब्लॉक मध्ये आपण केले काय, तर पहिल्यांदा आपण ब्लॉकचा सिक्वेन्स नंबर दिला N10, त्याच्यानंतर ऍब्सोल्युट कोऑर्डिनेट सिस्टीम घेतलं, त्याच्यानंतर N94 म्हणजे काय, तर आपण फिड रेट MM पर रिव्होल्यूशन घेतलं. G70 म्हणजे काय, आपण मेट्रिक युनिट मध्ये सगळे युनिट घेणार आहे. त्याच्यानंतर N20 मध्ये किंवा दुसऱ्या ब्लॉक मध्ये आपण स्पिंडल स्टार्ट केला, स्पिंडलला स्पीड दिलं आणि स्पिंडलला फीड दिलं. एवढे हे जे 6 टर्म्स आहेत, हे जे 6 कोड आहेत, ते तुम्हाला माहिती पाहिजे, बरोबर. ह्याच्यानंतर आपण काय केलं बघा, ही झाली म्हणजेच काय, पण हे जे दोन ब्लॉक आहेत ते प्रत्येक प्रोग्रामला येणारच आहेत, बरोबर आहे. त्याच्यामध्ये बघा व्हॅरी काय होणार आहे, स्पिंडल स्पीड आणि स्पिंडलचं जे फीड आहे किंवा फीड जे आपण टूलला देतोय ते फीड आणि स्पीड प्रत्येक वेळी व्हॅरी होणार आहे. ते आता स्पीड आणि फीड चेंज कसं करायचं त्याला फॉर्म्युला आहे, तो आपण वन बाय वन बघूया. फक्त एक सिंपल प्रोग्राम आपण एकदा समजावून घेऊया आणि त्यानंतर मग स्पिंडलचा ऍक्युरेट स्पीड कसं फाइंड आउट करायचं आणि फीड कसं ऍक्युरेट करायचं ते विथ द हेल्प ऑफ फॉर्म्युला बघून घेऊया. ओके, आता N30
N30 म्हणजे काय, आपण दुसरा एक N30 नावाचा एक ब्लॉक घेतला, त्याच्यामध्ये मी काय केलं बघा, G00, व्हॉट इज मीन बाय द G00, रॅपिड ट्रॅव्हर्स, ज्या आयडियल गोष्टी आहेत किंवा ज्या आयडियल मुवमेंट ज्या टूलला कराव्या लागतात त्या रॅपिडली व्हाव्यात म्हणून आपण G00 नावाचा कोड वापरला, बरोबर. G00 नंतर मी काय केलं, X0, दिस इज युअर X0, Y0, Y0 आणि Z0 एंड ऑफ द ब्लॉक मी केलेला आहे, एंड ऑफ द ब्लॉक. आता मित्रांनो लक्षात घ्या, ह्याच्यातली एक्स डायरेक्शन कुठली, वाय डायरेक्शन कुठली आणि झेड डायरेक्शन कुठली, आता एक लक्षात घ्या, ह्याच्यामध्ये लक्षात घ्या, ही जी डायरेक्शन आहे, ही जी डायरेक्शन तुम्हाला दिसायला लागलेली आहे, ही जी डायरेक्शन, ही डायरेक्शन कुठली आहे, तर ऍज ऑब्विअस ही डायरेक्शन आहे ती एक्स डायरेक्शन, बरोबर. त्याच्यानंतर ही जी डायरेक्शन आपल्याला दिसायला लागली आहे, ही दिस डायरेक्शन इज नथिंग बट युअर वाय डायरेक्शन. मग आता झेड डायरेक्शन कुठली, थिकनेस जो आहे, थिकनेस ज्या हाईटला आपण ड्रिल करणार आहे ती जी हाईट आहे त्याला काय म्हणायचं, आपण झेड डायरेक्शन असं म्हणायचं. लक्षात आले का बघा, डायरेक्शन दिस इज युअर झेड डायरेक्शन, एक्स डायरेक्शन, वाय डायरेक्शन आणि झेड डायरेक्शन. याच्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल, आपला जो कंपोनंट आपण ठेवला आहे तो कुठे ठेवला आहे, पहिल्या क्वाड्रंट मध्ये ठेवलेला आहे, त्यामुळे ही एक्स झाली, ही वाय झाली आणि ही झेड झाली. क्लिअर आहे का सगळ्यांना? दुसरा, आपण राईट हँड रूल जरी वापरला तर राईट हँड रूल बघा, टूल जे आहे ते ह्या डायरेक्शनला मूव्ह करणार आहे, टू डी व्ह्यू आहे. ड्रिल जर करायचं असेल तर मला अशा पद्धतीने ड्रिल करायला पाहिजे, बरोबर आहे. हा झाला झेड, बरोबर आहे. राईट हँड रूल वापरा, राईट हँड रूल मध्ये आपण कसं वापरतोय, हा झाला आपला राईट हँड रूल, बरोबर. हा झाला झेड, हा झाला एक्स आणि हा झाला वाय. क्लिअर आहे? नेक्स्ट बघा, आता आपण काय करतोय, N40 मध्ये मी काय आता केलं बघा, मला आता आपलं जे टूल आहे ते इथं आहे, इथं जे आपलं टूल आहे, इथून मला टूलला एक्स डायरेक्शनला 50 मूव्ह करायला पाहिजे, बरोबर. आणि बघा, मी ते मूव्ह करतोय पहिल्यांदा G01. G0 म्हणजे काय, लिनियरली टूल आपल्याला मूव्ह करायला पाहिजे, हे लिनियरली टूल मूव्ह झालं, बरोबर आहे, G01 ला. त्याच्यानंतर मी काय केलं, एक्स किती घ्यायला पाहिजे मला, 50 घ्यायला पाहिजे, एंड ऑफ द ब्लॉक मी केलेला आहे. लक्षात आलं? आता माझं टूल कुठं आलं बघा, इथं टूल आलं. इथून मला टूल वरती न्यायचं आहे, म्हणजे कुठल्या डायरेक्शनला मूव्ह करायचं, वाय डायरेक्शनला मूव्ह करायचं. म्हणून मी काय केलं बघा, N50 G01, बरोबर, झेड नाही वाय डायरेक्शनला कितीला मूव्ह करायचं आहे, 25 मूव्ह करायचं आहे, एंड ऑफ द ब्लॉक. लक्षात आलं? आता इथं एक्झॅक्ट मला लोकेशन सापडलेलं आहे, तिथं मला ड्रिल करायचं आहे. मग मित्रांनो लक्षात घ्या, मला ज्यावेळी ड्रिल करायचं आहे, ड्रिल करताना मला झेड मायनसला मूव्ह करायला पाहिजे. म्हणजे बघा, परत एकदा सांगतोय मी कसं करायचं आहे. मोठे मुवमेंट, समजा ही तुमची प्लेट असेल, ह्या प्लेटला ड्रिल मला करताना ही जी डायरेक्शन आहे ती झेड डायरेक्शन आहे. मग आपल्याला माहिती आहे झेड मायनस म्हणजे कुठली, डिस्टन्स बिटवीन टूल आणि वर्कपीस जर कमी कमी होत असेल तर ते झेड मायनस असतं, बरोबर आहे. मग मला जर ड्रिल करायचं असेल तर मला झेड मायनसला काम करायला लागणार, बरोबर आहे. मग मी झेड मायनसला काम करतोय बघा, N60 मी काय केलं, G01, ओके, झेड इथं बघा मायनस मी किती घ्यायला पाहिजे, -10 घेतलं मी, -10 का, तर थिकनेस जी आहे ती आपली थिकनेस किती आहे बघा, वर्कपीसची थिकनेस 5 युनिट आहे. मग आर पार आपलं टूल व्यवस्थित जावं म्हणून मी -10 घेतलेला आहे, एंड ऑफ द ब्लॉक, बरोबर आहे. आता टूल आतमध्ये गेल्यानंतर ते परत बाहेर काढायला पाहिजे, बरोबर आहे. म्हणून मी काय केलं, N70 G01, बरोबर आहे, Z10 घेतलं मी, एंड ऑफ द ब्लॉक, एंड ऑफ द ब्लॉक. लक्षात आलं, जे टूल आत होतं ते मी बाहेर काढलेलं आहे. आता परत जे टूल इथं आहे, सेंटरला जे टूल आपलं आलेलं आहे ते परत मला इथं पाहिजे आहे, स्टार्टिंगला जिथं होतं तिथं. त्यासाठी मी काय केलं, N80 केलं, G00, बरोबर आहे, X0, Y0 आणि Z0, एंड ऑफ द ब्लॉक. आपला प्रोग्राम संपलेला आहे. क्लिअर आहे का सगळ्यांना हे? आता हा जो प्रोग्राम आपण लिहिलेला आहे तो प्रोग्राम बरोबर आहे की नाही तो आपण विथ द हेल्प ऑफ सॉफ्टवेअर एकदा चेक करूया. लक्षात आलं? बघा, मी हा जो प्रोग्राम आहे, आपल्याकडे एक सॉफ्टवेअर आहे, सॉफ्टवेअरचं मी नाव तुम्हाला सांगतोय. आपल्याकडे एक सॉफ्टवेअर आहे, सॉफ्टवेअरचं नाव काय आहे, कट व्ह्यूअर मिल. कट व्ह्यूअर मिल, तिथं मी जातोय,
ड्रिलिंग आणि मिलिंगला हे सॉफ्टवेअर वापरायचं. ओके, गेल्यानंतर आपण काय करतोय, ज्यावेळी मी सॉफ्टवेअर ओपन करतोय, मी सॉफ्टवेअर ओपन करतोय, तिथं बघा सगळ्यात आधी फाईल मध्ये जा, न्यू मध्ये जा, फानुक कंट्रोल सिस्टीम घ्या. फानुक इज अ कंट्रोल सिस्टीम. फाईल मध्ये जा, न्यू मध्ये जा, त्याच्यानंतर फानुक. आफ्टर सिलेक्टिंग द फानुक आपण जो प्रोग्राम इथं लिहिलेला आहे, हा जो प्रोग्राम आपण लिहिला आहे तो बघा इथं कॉपी करा. ओके, आता वन बाय वन स्टेप वाईज आपण करूया, स्टेप वाईज आपण प्रोग्राम करूया. तो कसा करूया, वन बाय वन बघूया आपण. स्टार्टिंगला मी हे जे दोन पार्ट आहेत, दोन जे ब्लॉक आहेत, ते मी इथं कॉपी करून घेतोय. कुठं, इथं, इथं बघा घेतले कॉपी करून. त्याच्यानंतर आपण काय करायचं आहे, रनिंग मध्ये जा. रनिंग मध्ये, रनिंग मध्ये रिबिल्ट नावाचं ऑप्शन आहे. रिबिल्ट इथं बघा, प्रोग्रामला आपण कुठलंही टूल किंवा कुठलंही वर्कपीस अजून काही सांगितलं नाही, मग ते काय म्हणते, नो टूल इज फाउंड. टूल आपण घेतलेलं नाही, टूल आपण फाइंड आउट करून घ्या. ड्रिलिंगचं टूल आपण इथं आहेत बघा, वेगवेगळे प्रकारचे टूल आहेत, त्यातलं मी ड्रिल घेतलं. ड्रिलमध्ये आपल्याला डायमीटर कितीच पाहिजे, 10 पाहिजे, बरोबर. हे काय आहे, हा इंटरनल अँगल आहे, लीप अँगल म्हणतोय त्याला. लीप अँगल 120 आहे आणि हाईट जो आहे तो 80 आहे. ओके केलं. स्टॉक जो आहे, स्टॉक म्हणजे काय, वर्कपीस. वर्कपीस किती आपल्याला घ्यायचा आहे, तर इथं बघा, इथं ब्लॉक आपल्याला घ्यायचा आहे ज्याची लेंथ किती आहे, लेंथ 100 आहे, विड्थ किती आहे, 50 आहे, आणि हाईट म्हणजे थिकनेस किती आहे, 5 आहे, बरोबर. आता ओरिजिन मध्ये बघा, ओरिजिन म्हणजे काय, एक्स वाय झेड अँगल आपल्याला कुठं आहे, कुठं पाहिजे. ओरिजिन मला एक्स 0 पाहिजे, बरोबर आहे, वाय 0 पाहिजे. आणि मित्रांनो लक्षात घ्या, झेड जो आहे, झेड हा थिकनेस एवढाच घ्यायचा, झेड हा थिकनेस एवढाच घ्यायचा. थिकनेस एवढा का घ्यायचा, कारण जर आपण झेड जर 0 घेतला तर बघा तुमचा जो ओरिजिन येणार आहे तो इथे येणार आहे, बरोबर आहे. आपल्याला ओरिजिन कुठं पाहिजे, सरफेस लेवलला पाहिजे, इथं पाहिजे सरफेसला. त्यामुळे आपण जेवढी थिकनेस आहे तेवढा आपण झेड ऍक्सिसला घेतोय. शो स्टॉक म्हणा, बरोबर, आपला स्टॉक तयार. आता बघा, हा जो तुमचा ओरिजिन आलेला आहे इथं, ओरिजिन एक्झॅक्टली सरफेसवरती आलाय बघा, दिसत असेल तुम्हाला, बरोबर आहे. टूल आणि ओरिजिन आपला कुठं आहे, तर एक्झॅक्टली सरफेसला आहे, बरोबर. आता टूल मला मगाच्या आपण सांगितल्याप्रमाणे टूल मला कुठं मूव्ह करायचं आहे बघा, इथून टूल मला एक्स डायरेक्शनला कितीला मूव्ह करायचं आहे, 50 चेक करतोय बघा आपण. इथं हा एक ब्लॉक आपण घेऊया, बरोबर. त्याच्यानंतर इथं बघा, टूल मला एक्स 50 मूव्ह करायचं आहे, इथून 50 मूव्ह करायचं आहे. मग ते मी एक्स 50 मूव्ह होते का चेक करूया, एक्स G01 X50. परत रिबिल्ट मध्ये, रनिंग मध्ये जा, रिबिल्ट करा. टूल कुठं आलं बघा, आधी टूल इथं होतं ते आता इथं आलं, बरोबर आहे. आपल्याला 3D व्ह्यू मध्ये दिसून जाईल, बरोबर. आता इथून टूल मला इथं सेंटरला यायचं आहे, म्हटल्यानंतर मला काय करायला लागणार, N50 G01 काय करतोय आपण, Y25 एंड ऑफ द ब्लॉक. ओके बघा, रिबिल्ड केल्यानंतर टूल कुठं आलं, बरोबर एक्झॅक्टली सेंटरला आलेला आहे. आता सेंटरला आल्यानंतर आपण काय करतोय, ड्रिल करणार आहे G01. झेड आपण किती घेतलेलं, -10 घेतलेलं, एंड ऑफ द ब्लॉक, बरोबर. बघा ड्रिल झालेला आहे. ड्रिल होताना इथं तुम्हाला समजून जाईल, बघा ड्रिल आर पार गेलेला आहे इथं, बरोबर. आता ते ड्रिल वरती काढायला पाहिजे, मग मी काय केलं बघा, ड्रिल वरती काढलं, N70 G01 Z10 एंड ऑफ द ब्लॉक. लक्षात आलं, टूल वरती आलं का चेक करा. परत एकदा कंट्रोल F9 दाबलं की ते रिबिल्ट ऑटोमॅटिकली होतं, वरती आलं टूल. तर परत मला इथं पाहिजे रॅपिडली, तर मी काय करतो, N80 बरोबर आहे G00 X0 Y0 आणि झेड किती आहे, Z5 एंड ऑफ द ब्लॉक. ओके, कंट्रोल F9. क्लिअर आहे का बघा, आपलं टूल जे आहे ते एक्झॅक्टली परत रॅपिडली इथं येऊन थांबलेलं आहे. सगळ्यांना समजलं का हे. ओके, म्हणजेच काय, आपण केलेला प्रोग्राम जो आहे, आपण केलेला जो प्रोग्राम आहे तो बरोबर आहे. आता टूलची मुवमेंट जर मला दाखवायची असेल तर मी टूलची मुवमेंट कशी दाखवतोय बघा.
ह्याच्यामध्ये स्टेप वाइज आपण बघूया. स्टेप वाइज बघा, टूल जे आहे इथं गेलं, टूल वरती गेलं, टूलनं ड्रिल केला, टूल परत वरती आलं, परत टूल G000 सेंटरला आलं. क्लिअर आहे का सगळ्यांना? सगळ्यांना समजलं असेल हा पार्ट प्रोग्राम. हा पार्ट प्रोग्राम व्यवस्थित डोक्यात ठेवा, त्याच्यानंतर आपण ह्याच्यापेक्षा कॉम्प्लिकेटेड पार्ट हळूहळू वन बाय वन बघत जाऊया. ओके, थँक्यू.